वहिनी मला पण खात्री आहे तुमचे दोन्ही भाऊ असं काहीही करणार नाही. नाहीच करणार. हो गायत्री, त्याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण आता आपण काहीतरी करायला हवं ना. काय करणार आहात? सांगा ना, काय करणार आहात? जगाला ओरडून सांगणार आहात की धनंजय नाही असं होण्याला मी जबाबदार आहे? ही गायत्री, धनंजयचं विल तुमच्या नावावर आहे असं वाटत होतं तुम्ही. माझ्या मागे काय चाललंय ना हे कळतंय मला. माझ्या मागे माझ्या नवऱ्याच्या विल पेपर्सची चौकशी केली जाते, हो ना मिस्टर पटवर्धन? तुम्हाला धनंजयची प्रॉपर्टी हवी. गायत्री, डिवोर्स झालेला असूनही या प्रकरणात इन्वॉल्व्ह होण्याचं हेच कारण आहे ना. हे बघा, मला मला खरंच धनंजयच्या प्रॉपर्टी मध्ये इंटरेस्ट नाही. मला फक्त धनंजय सुखरूप हवेत, बस. खरंच सांगते मी. वा गायत्री, हा साधा भोळा चेहरा घेऊन लोकांची सिंपथी गोळा करणं कसं जमतं ना तुम्हाला? एक मिनिट, काय म्हणायचं तुला? मला हेच म्हणायचं, धनंजयचं नाहीसं होण्यामागे गायत्रीचा हात. राणी, काय बोलतीयस तू? खोटं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ना. गायत्री, तुमचे दोन्ही भाऊ SNP कंपनीमध्ये कामाला होते, आता ते तिथे नाही. कोणतीही पूर्वकल्पना न देता ते निघून गेले आणि त्याच दरम्यान धनंजय गायब झाला. त्याचा काय अर्थ आहे गायत्री? माझ्या भावांनी काही केलेलं नाही हो. मग सांगा ते कुठे आहेत? मला मला खरंच माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही लपवताय. मी कशाला लपवू? मला मला खरंच माहिती नाही ते कुठे. कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून धनंजयला गायब केले, कारण तुम्हाला त्याची प्रॉपर्टी हवी. राणी, इनफ. ती काहीही बोलत नाही म्हणून तू वाटेल ते आरोप करू नकोस तिच्यावर. मग आणा त्यांच्या भावांना समोर. ते नाही येत आता इथे. हो, मग पोलीस शोधून काढतील धनंजयला काय झालं होतं, कुठे गेला. हे तू बोलतेस? हा विकी, सांग याचा ऍक्सिडेंट कसा झाला. ते पोलीस सांगतील तुम्हाला. का तुझ्याकडे नाही याचं उत्तर? मग मी देते ना. विकीला पोलिसांना धनंजय बद्दल काहीतरी सांगायचं होतं आणि तुला ते नको होतं, म्हणून तू विकीचा ऍक्सिडेंट घडवून आणलास. फक्त तर्क बांधून काही होत नाही, आरोप सिद्ध करायला पुरावे लागतात. पुरावे, सगळे पुरावे मिळतील. हो, चांगलंच आहे की मी त्या दिवसाची वाट बघते. फक्त तोपर्यंत यांचे भाऊ समोर येणार. ते येतील समोर आणि त्यानंतर तू हे जे काही सगळं केलंयस ना, तेही लोकांसमोर येईल. लक्षात घे. प्लीज प्लीज मीरा, आपण आपण निघूया प्लीज. प्रश्नांची उत्तरं नसल्यावर अशा पळवाटा शोधल्या जातात. पण आणखी किती दिवस? आज ना उद्या समोर येईलच ना सत्य. हा जो साळसूदपणाचा आव चढवलाय ना तुम्ही, तो उतरणार आहे लवकरच. हे बघा, मी काही केलेलं नाही, माझ्या भावांनी काही केलेलं नाही. त्यांनी फक्त धनंजयकडे प्रामाणिकपणे नोकरी केली, बस. प्रामाणिकपणाचं नाटक केलं, धनंजयने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि याचाच फायदा घेतला तुमच्या भावांनी. त्यांनीच गायब केलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून गायब केलं धनंजयला. अहो, काय हवंय काय तुम्हाला? प्रॉपर्टी हवी आहे, प्रॉपर्टी हवी, घेऊन जा सगळी प्रॉपर्टी. पैसे हवेत मी देते पैसे तुम्हाला, पण प्लीज माझ्या धनंजयला सोडा. तुम्ही कुठे ठेवलाय त्याला ते तरी सांगा. शट अप गायत्री. गायत्री गायत्री, बस इथे बस. काय गायत्री? मीरा, पाणी पी. गायत्री, पाणी पी. हे घे. मला वाटतं आता तुम्ही दोघींनी निघालेलं बरं. मीरा प्लीज. ठीक आहे, जाऊया. तुझा गुजरातचा बॉयफ्रेंड कुठे आहे मीरा?
मला आधी सांग धनंजय कुठे? धनंजय कुठे हे मी शोधून काढेनच, पण तुम्हाला सगळ्यांना जो गैरसमज आहे तो दूर करायला आले मी। गायत्री धनंजयचं विल तुमच्या नावावर आहे असं वाटत होतं ना तुम्हाला? माझ्या नावावर राणी सरदेसाई। आता जाऊ शकता। हाँ सर, भूक लागली आहे जाम। हे काय शेलार, अहो सगळ्यांचा डबा तुम्ही एकटाच आणता की काय? हिमानी हाताचा एकट्याचा डबा आहे। खायला सकाळी सकाळी बायकोने एवढा डबा करून देणं म्हणजे नवलच आहे। काय झालं हसायला? अहो सर, माझ्या आईने दिला हा डबा। हिमानी शेलार अजून बॅचलर आहे। मग बरोबर आहे, लग्न झालं की मग डबा असा एवढा होतो। असं काही नाही, असं काही नाही, मी माझ्या नवऱ्यासाठी एवढाच मोठा डबा बनवते, मुलांसाठी सुद्धा बनवते आणि सगळं काम करून येते। हो पण तुमचा डबा एवढाच? सर मी डाएट वर आहे सर। बर गुड। अहो नाही सर, सिरियसली त्या खूप स्ट्रिक्टली डाएट फॉलो करतात। अहो तुम्हाला सांगतो, कधी कधी त्या स्वतःचा पण डबा खात नाहीत। सुरू आहे बरोबर नाही, खाल्लं पाहिजे। हो सर। अहो नाही सर, तसं काही नाही, हे सगळं ना तुमच्या समोर होत नाही। तुम्ही तुमचा डबा खाऊन इकडनं निघून गेलात ना की माझ्या डब्यातला पण भात खाते ही। हे काय सोनवणं कुठे? नेमका डबा खायच्या वेळेला कुठे जातात माहित नाही। अहो ते डबा कधीच आणत नाहीत, बाहेरच खातात काय ते। मी पण ऑब्झर्व केलाय, त्यांना सांगा आमच्यासोबत बसा आणि आमच्या डब्यातून खा। मी त्यांना बोलवून येतो। घेतो घेतो मी। हॅलो पाली हिल पोलीस स्टेशन, काय उठ। बर बर, मी साहेबांना रिपोर्ट करतो। साहेब सर, नाशिक हायवेवर एक बॉडी सापडली, कदाचित धनंजय सरदेसाईंची असणार आहे। बॉडी कुजली त्यामुळे चेहरा ओळखायला येत नाही। डेड बॉडीचे सगळे डिटेल्स मागून घ्या। शेलार तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये इन्क्वायरी करा। चला लगेच कामाला लागा। होय सर। मिस्टर पटवर्धन, यावेळी हा विषय काढणं मलाही आवडलेलं नाही, मला वादही घालायचा नव्हते, पण माझ्यासमोर पर्याय नव्हता। राणी प्लीज, मला काहीही बोलायचं नाहीये। का तुम्हाला नाही वाटत धनंजयने परत यावं? तुमच्या मुलाच्या मृत्यूचं खरं कारण आपल्याला कळवं नाही वाटत तुम्हाला? त्या दिवशी विकीने अजयला सगळं सांगितलं असतं तर त्याच्या अपघाताचं कारण आपल्याला कळलं असतं। कदाचित त्याला मीराबद्दल काही सांगायचं असेल। म्हणजे तुला काय म्हणायचंय, मीरानेच विकीला? असू शकत, कदाचित मीराच विकीच्या मृत्यूला जबाबदार असेल, तिनेच सगळं घडवून आणलं असेल। मिस्टर पटवर्धन, याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की माणसांना ओळखायला हवं तुम्ही, आणि तुम्ही तिलाच सपोर्ट करताय। मी कोणालाही सपोर्ट करत नाहीये राणी। मग धनंजयच्या विल बाबतीत तुम्ही मला का नाही सांगितलं? मला विल बद्दल खरंच काही माहिती नव्हतं। पण हे विल ऑफिस मध्येच होत, धनंजयने मला काही सांगितलं नाही याबद्दल। खरंच जो माणूस तुमच्याशी सगळं शेअर करतो त्याने तुम्हाला विल बद्दल काहीच सांगितलं नाही, असं कसं होईल? ठीक आहे, नका सांगा, पण धनंजय बद्दल आता बरंच काही कळेल, कारण मी प्रयत्न सोडणार नाही।
जय हिंद सर। जय हिंद। बोला सर, नाशिक हायवेजवळ एक डेड बॉडी सापडली। बॉडीला बरेच दिवस झालेत आणि चेहरा नीट ओळखता येत नाही। डिटेल्स मागवले? यस सर। सर आणि मला असं वाटतं की बॉडी कदाचित एक मिनिट, सगळे रिपोर्ट्स आणि सगळे डिटेल्स मिळाल्याशिवाय ही डेड बॉडी धनंजय सरदेसाईची आहे हे कुणालाही कळता कामा नये। अंडरस्टूड? या आधी एक डेड बॉडी सापडली होती पण ती धनंजयची नव्हती। सो बी अलर्ट, यावेळी चूक होता कामा नये। आधीच केस सॉल्व व्हायला डिले होतोय। अशा परिस्थितीमध्ये ही बातमी जर मीडियापर्यंत किंवा बाहेर कोणाला कळली तर प्रकरण आणखी कठीण होऊन बसेल। सो टेक केअर, ही बातमी कुणालाही कळता कामा नये। येस सर। वन मोर थिंग, पूर्ण खात्री करा आणि मगच राणी सरदेसाईना फोन करा। ओके? येस सर। तुम्ही कोण आहात? थँक यू सर। ऑल द बेस्ट। त्या डेड बॉडीचं काय? धनंजयची डेड बॉडी कधी सापडणार हे मी ठरवणार। हॅलो, सॉरी टू डिस्टर्ब यू मिस्टर अजय, 2 मिनिटं बोलू शकते का मी? बोला। मिस्टर अजय, मी धनंजयच्या ऑफिसमध्ये आज गेले होते। त्याच्या ड्रॉवरमध्ये मला नाशिक हायवेच्या टोलच्या पावत्या मिळाल्या। कदाचित त्या दिवशी धनंजय तिथेच गेला असेल। प्लीज तुम्ही त्या रोडवरती तपास कराल का? आपल्याला काहीतरी क्लू मिळेल। आम्ही तपास करू त्या रस्त्यावर, पण आम्ही तुम्हाला लवकरच एक बातमी देणार आहोत धनंजय सरदेसाईंच्या केस संदर्भात। मेमाने सर, त्या डेड बॉडीच्या डिटेल्स अजून आल्या नाहीयेत, जरा स्टेटस चेक करा। काय करतो? करतो। हॅलो, हा पालील पोलीस स्टेशनवरून मेमाने बोलतोय। तुम्हाला नाशिक हायवेवर जी डेड बॉडी सापडली होती तिचे डिटेल्स पाठवायला सांगितले। अहो असं उशीर करून कसं चालेल हो? आधीच उशीर झालाय, जरा चटाचटा करा। नाही बरं बरं ठीक आहे, मला सांगा नेमका किती वेळ लागणार आहे तेवढं सांगा, म्हणजे मला इन्फॉर्म करायला। साहेब बघा ना। हॅलो, हां PSI अजय ठाकूर बोलतोय। बरं मला असं वाटतं बराच वेळ झाला तुम्हाला इथून फोन येऊ, तुमच्याकडून अजून कुठल्याच डिटेल्स आले नाही आहेत। बघा मला एक्सक्युजेस नको आहेत, मला सगळे डिटेल्स लगेच हवेत। डेड बॉडीजचे फोटोज, लोकेशनची माहिती आणि आजूबाजूला सापडलेल्या वस्तूंचे फोटोज, ह्या सगळ्या गोष्टी मला ताबडतोब पाठवा। आणि हां, जे पंचनामा करते त्यांची माहिती सुद्धा पाठवा। क्विक, मला डिले झालेला चालणार नाही आहे। हॅलो, कळलं का? हां ताबडतोब पाठवा। ताई काय रे, काही हवंय का? थोडं पाणी पाहिजे होतं। थांब। मॅडम कुठे? त्यांच्या खोलीमध्ये। मॅडम तर सकाळपासून बाहेर गेले होते ना? कुठे गेले होते? मला वाटतं ऑफिसमध्ये गेले असते। ऑफिसमध्ये? आता साहेब नाही येत तोपर्यंत जातीलच, आणि पटवर्धन साहेब सुद्धा अजून काही दिवस जातील असं वाटत। साहेब कधी येतील? म्हणजे साहेबांचं काही कळलं का? हे आता मॅडमनाच माहिती। मॅडमना माहित म्हणजे त्यांना माहित आहे का? नाही, म्हणजे त्यांनी जाऊन पोलीस कंप्लेंट केली ना, पोलिसांचं काय म्हणणं आहे ते त्यात सांगू शकते। पण साहेब लवकर यायला पाहिजे। सगळ्यांना तेच वाटतंय रे। पण काय चाललंय? काही नाही मॅडम, गप्पा मारायचा पगार मिळतो। ड्युटी कुठे असते रे? मॅडम पाणी घ्यायला आलो।
निघ. सॉरी मैडम. जय हिंद सर. जय हिंद सर. नाशिक हवेला जी डेड बॉडी सापडली आहे त्याचे डिटेल्स आम्ही मागवले तर बराच वेळ झाला काही इन्फॉर्मेशन आली नाही सर. निमाणीने दोनदा फोन केला, माझंही बोलणं झालं पण काय प्रॉब्लेम आहे नेमका कळत नाहीये सर. त्या ऑफिसरशी बोलणं झालं? येस सर. तिथले फोटोज आणि लोकेशन डिटेल्स मागवले आहेत जेणेकरून आपल्यालाही कळेल, पण काहीच डेव्हलपमेंट दिसत नाही. अजय, ही डेड बॉडी ज्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सापडली आहे ना, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू. हो सर, पण मला असं वाटतं की ह्या क्षणी त्यांनी सगळं तात्काळ आपल्याला पाठवलं पाहिजे. अजय, आपण इंटरफिअरन्स करायला नको. तुला काय डिटेल्स हव्या त्या कळवल्यास का त्यांना? हो सर, पण मला एवढंच वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये काही लूपहोल्स राहायला नको आणि ते काय पंचनामा करणार आहेत त्यावर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे, कोणी कोऑपरेट करत नसेल तर मी बोलून घेतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही डेड बॉडी धनंजय सरदेसाईची आहे हे कन्फर्म झाल्याशिवाय ही बातमी कोणालाही कळता कामा नये. तुला ज्या इन्फॉर्मेशन हव्यात त्या तुला मिळतील. ओके. येस सर. सर, आणखी एक गोष्ट, स्कल मॉर्फिंगमधून ही डेड बॉडी धनंजय सरदेसाईंचीच आहे की नाही हे आपण कन्फर्म करू शकतो. ते रिपोर्ट आल्यावर मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म करेन. ओके, येतो सर. हॅलो. नमस्कार मिस्टर वाघमारे, राणी सरदेसाई बोलते. त्या बघा, आता नाव सांगायची काही गरज आहे का? त्या दिवशी तुमच्या सांगण्यावरनं अजय ठाकूरला सोडला का नाही? बोला, आता काय सेवा करू आपली? एक रिक्वेस्ट करायची होती. रिक्वेस्ट? अहो मॅडम, ऑर्डर ऑर्डर सोडायची. मागे धनंजय बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. हो, काय कळलं गाव? मॅडम तुम्ही ना सांगा, त्या अजय ठाकूरला एक कॉल करतो, जरा राग देतो, म्हणजे पटापट तपासायला लागेल. धनंजयचं नाशिकला येणं जाणं होतं, काही टोलच्या पावत्या सापडल्या होत्या मला ऑफिसमध्ये त्याच्या. बोला ना, कसली हेल्प हवी? बोला. ज्या दिवशी तो नाहीसा झाला त्याच्या एक दोन दिवस अलीकडे तो नाशिकला आला होता, तर तुमची काही ओळख असेल तर जरा हालचाल कराल का? एवढंच ना, लगेच माझी माणसं मी कामाला लावतो. ते नाशिक आहे ना? हो. थँक्यू सो मच. थँक्यू नका म्हणू मॅडम, धनंजय साहेब आमचे चांगले दोस्त आहेत, त्यांच्यासाठी एवढं करणार नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या फोनची वाट बघते. आणि या कधीतरी बंगल्यावर. थँक्यू वन्स अगेन मिस्टर वाघमारे. मेल पाठवला ना? हा, बरं झालं. शेला सर, फील्डवर मेल आलेला आहे, डेड बॉडीचे फोटोज पाठवले, जरा चेक करा ना प्लीज. हा, मेल आला. बॉडीचा चेहरा नीट ओळखता येत नाही. बॉडीचं लोकेशन पाहता हा ॲक्सिडेंट नसावा. हो सर, ॲक्सिडेंट असता तर बॉडी रस्त्याच्या कडेला सापडली असते, पण कोणीतरी त्या व्यक्तीला मारून ती बॉडी आतल्या बाजूला टाकली. ही बॉडी धनंजय सरदेसाईंचीच आहे हे सुद्धा ओळखता येत नाही. फोरेन्सिकला आपल्या ब्लड सॅम्पल्स पाठवा सर, तेच रिपोर्ट्स आपल्याला ही बॉडीची ओळख पटवण्यासाठी मदत करतील. सर, मी करतो फॉलो.